की प्रचंड उशिरा आलो त्याबद्दल परंतु वेळच तशी होती साडेतीनपर्यंत कार्यक्रम माझा संपला पालघरमध्ये वाडा तालुक्यात आणि तिथून जी धाव घेतली ती इकडे प्रतीकला फोन केला की येतोय मी प्रतीक म्हणाला नाही सर कार्यक्रम संपल्या संपेल कदाचित नका येऊ किंवा या तुम्ही नाश्ता करायलाच तुम्ही याल बाकी काय नाही परंतु मी आलो याला कारण आहे कारण मी रयत शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी आहे आणि रयत शिक्षण संस्थेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा मला जायची संधी मिळते तेव्हा मी काहीही करून तिथे पोचतो आणि त्यामुळे आलो कारण हा जो मी बोलतो आहे हे सगळं ज्ञान जे काय म्हणा वाटेवर ते मला माझ्या रयत शिक्षण संस्थेनेच दिलेलं आहे प्रत्येकच्या वडिलांची सेवानिवृत्ती हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय कारण इथे मी येणारच माझं नाव असलं किंवा नसलं तरीसुद्धा कारण प्रत्येक जवळजवळ माझ्या पाचशे कार्यक्रमात माझी साथ करतोय आणि माझ्यापेक्षा पंधरा पंचवीस पट तो गोड गळ्याचा गायक आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला आता आहे आणि त्या प्रतीकबद्दल मला खूप प्रेम आहे आणि म्हणून एक यायचं होतं दुसरी गोष्ट शिक्षक हे समाज घडवायचं काम करतात शिक्षक नसतील तर समाजाचा डोलारा कोसळायला फार वेळ लागणार नाही आणि म्हणून शिक्षकांच्या प्रती कारण या कार्यक्रमात मी बोलेन किंवा नाही मला माहितीच नव्हतं परंतु या कार्यक्रमात पोहोचावं आणि मग अख्खा कार्यक्रम जरी झाला असला तरी खारीचा वाटा म्हणून तिथे उपस्थित नुसतं राहावं व्यासपीठावर बसो भाषण करो ते महत्त्वाचं नव्हतंच परंतु या कार्यक्रमात खारीचा वाटा व्हावा म्हणून आलो बाबांचं भाषण ऐकलं मी आणि सगळ्या घटना काही ते मांडू शक शकत नाहीत कारण आत्तापर्यंत जेव्हा सेवानिवृत्तीचा काळ येतो छत्तीस वर्षांचा काळ आणि छत्तीस वर्षांमध्ये छत्तीस हजार घटना असतील परंतु त्या सगळ्या ते मांडू शकत नाही निरोपाचा समारंभ कोणालाच आवडत नाही कारण डोळ्यात पाणी येतं प्रत्येकाच्या आणि म्हणून निरोपाचा समारंभ भव्य व्हावा आणि म्हणूनसुद्धा या ठिकाणी यावं असं मला वाटलं की निरोपाचा समारंभ भव्य व्हावा मोठा व्हावा आणि त्यासाठी थोडासा आपलाही हातभार लावावा कारण काय होतं की इथे अनेक समस्या असतात आणि त्या शिक्षकच दूर करतात मी पण एका शाळेचा मेंटॉर म्हणून काम करतो त्या शाळेमध्ये पंधराशे विद्यार्थी आहेत आमची काय अवस्था होते ते आम्हालाच माहिती परंतु इथे शिक्षण संस्थेची शाळा माझी शाळा आहे आणि बाबांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि म्हणून इथे आलो नॉर्मली माझं मा गंभीर भाषण करणे हा माझा पिंड नाही म्हणजे मला गंभीर बोलताच येत नाही परंतु तरी सिच्युएशन गंभीर आहे सगळेजण आपण त्यांना निरोप देतो आहे शाळाही त्यांच्या आठवणीने रडेल कारण आपण कारण या शाळेला आज किती वर्ष झाली त्यांची सवय झालेली आहे आपल्याला त्यांची सवय झालेली आहे मुलांना त्यांची सवय झालेली आहे आणि असा अचानक निरोप द्यायची वेळ आली की निरोप देणाऱ्याला आणि निरोप घेणाऱ्याला दोघांनाही ते कठीण जातं आणि तरी कारण का म्हणतात असं म्हणतात की जळणाऱ्याला विस्तव कळतो जळणाऱ्याला विस्त कळतो बघणाऱ्याला नाही म्हणजे ज्याला ज्याच्यावरती बेतले त्यालाच कळते जळणाऱ्याला विस्त कळतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळते जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विस्तब कळतो एका जागी थांबून थांबून डबके होई पाणी एका जागी थांबून थांबून डबके होई पाणी वाहणाऱ्याला मार्ग सापडे वाहणाऱ्याला मार्ग सापडे अडणाऱ्याला नाही जळणाऱ्याला कळतो म्हणजे ज्यांनी जे जा भोगले ज्यांनी जे जा अनुभवले त्यांनाच ते कळतं कारण आजकालचं कसं आहे की चहानेवाले छंद मिळते हैं बाकी सब दर्दमंद मिळते चहानेवाले छंद मिळते बाकी सब दर्द मंद मिळते जरूरत पडणे पर सब दरवाजे बंद मिळते हैं परंतु या अशा जगामध्ये शिक्षकांचं असणं किती महत्त्वाचं आहे कारण मी इथं या ठिकाणी उभा आहे तो माझ्या शाळेमुळे आहे माझ्या शिक्षकांमुळे आहे आणि सगळ्या शिक्षकांमध्ये मी माझ्या शिक्षकांना बघतो आणि म्हणून त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे त्यांचा एक स्वभावाचा गुण सांगतो मला प्रत्येक रात्री येतो नेहमी कार्यक्रम संपल्यावर आमचा एक दीड वाजता कार्यक्रम संपतो आणि प्रत्येक आमच्यात सगळ्यात उशीर येतो घरी आणि तो घरी पोचेपर्यंत मी झोपत नाही माझा फोन बंद होत नाही आणि त्यांचाही बंद होत नसेल कारण प्रत्येक घरी पोहोचेपर्यंत आणि माझ्यावर प्रेशर राहतो आणि एक दिवशी तो पडला गाडीवरनं रात्रीचा आणि मला समजल्यानंतर मला प्रचंड टेन्शन आलं की आता त्याचे बाबा माझी आता वरात काढणार कारण माझ्या कार्यक्रमाला तो गेला होता आणि तो पडला परंतु त्यांनी मला एक काही शब्द बोलले नाहीत मला वाटलं मी त्यांना आता काय सांगू कसं सांगू काय करू नंतर मी प्रतीकला सांगितलं रात्री येऊ नको तिकडे राहत जा कुठेतरी आत्ता तर मी त्याला काय येऊच देत नाही त्या रसिककडे ठेवतो हो परंतु बाबांचा एक मोठा गुण आहे प्रतीकच्या लग्नात पण आम्ही आलो खूप प्रचंड मान सन्मान ही फॅमिली आमचा करते आणि घरातलंच आहे म्हणजे माझ्या घरातलंच आहे मी पाहुणा म्हणून इथे उपस्थित नाही मी घरातला आहे आणि माझ्याही डोळ्यात कदाचित आता बोलता बोलता येईलच पाणी वगैरे परंतु माझ्या वडिलांची सेवानिवृत्ती वीस वर्षापूर्वी झाली होती त्यावेळीही असंच पाणी आलं होतं कारण हे सोप्पं नाही छत्तीस वर्षांच्या कारण त्यांच्या भाषणात बघा ते आजही सकाळी आले आणि आजही काम करून पुन्हा घरी गेले सो हे डेडिकेशन नवीन पिढीने शिकण्यासारखं आहे आमच्या पिढीने ते घ्यावं जुन्या पिढीकडून ते शिकावं आत्मसात करावं आणि हेच रयत शिक्षण संस्था देण्याचं काम करते आणि म्हणून आम्ही उभे आहोत आणि आप तुम्ही किती विद्यार्थ्यांना घडवले असतील ह्याचं काही मोजमाप पण नाही मोजलेलेच नसतील परंतु तरीसुद्धा अधिक वेळ न घेता फक्त एवढंच सांगतो की आत्ता तुम्हाला आम्ही पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आहे की इतकं चांगलं आयुष्य तुम्ही जगलं आहे कुटुंब उभं केलं आहे मुलं उभी केलीत मला तर वाटतं प्रत्येकला घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यांचा कारण फ्रीडम दिलं जातं कारण हल्ली गायक को वगैरे कोण होऊ देत नाही परंतु सगळ्या इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा परंतु बाबांनी त्याला स्वातंत्र्य दिलं आहे की तू तु हो तुझ्या कलेची सेवा कर जसं माझ्या वडिलांनी मला कलेची सेवा कर नाही तर कॉमेडियनला कोण मान देत आहे असं कॉमेडी करतं वगैरे वगैरे परंतु माझ्या वडिलांनी कधी मी एम एस सी एम बी हो सुद्धा ते स्वातंत्र्य देण्याचं काम कोणती <laughs> बर साहेबांचं भाषण आहे त्यांना उशीर होत असेल तर हा ओके ओके चाले चालेल चालेल थोडासा हास्याचा फवारा देऊया का देऊया चला मोबाईल द्या चला याच्यावरच बोलतो काय त्याच्यामुळे लोक वेळी झाली त्याच्यामुळे बरोबर हल्ली आपण पाहुणे जातो ना तर चाय नाही मागत वायफाय मागतो बरोबर कोणाला पण विचारतो हो घरात वायफाय हाय तर वायफाय नसला तर आपण लगेच बोलतो वायफाय नाही म्हणजे किती गरीब आहे ना वायफाय नाही पूर्वी का असा प्रकार राहता रेंज नसली तर वाटते का मरते काय का रेंज नसेल तर माणूस येडा होत आहे बघाय छोटीशी कविता प्रत्येकचा आग्रह आहे म्हणून आणि साहेबांची परमिशन आहे अध्यक्षांची म्हणून अरे दिवस रात्र इंटरनेट व जातस बाबा कला कारण हल्ली प्रत्येक जण आहे दिवस रात्र इंटरनेट व जातस बाबा कला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला <laughs> कारण मोबाईलने आपली भाषा बदलली भाषा कशी झाली बघा भाऊस झालं ब्रो आणि नवर झालं हबी भाऊस झाले ब्रो भावसानं हल्ली ब्रो बोलतो ब्रो ब्रदर ब्रो पहिला कसं बोलायचं आपण भाऊ अण्णा दादा भाई आता काय बोलतात ब्रो 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 म्हणजे कुत्र्यांचीच भाषा ब्रो ब्रो भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी बहिणीस झाली सिस काय बहिणीला बोलायचं आपण बाय 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 नाय आली आमची बाय आली आमची बाय आली जरा शिकलो तर आपण ताई बोलायला लागलो ताई आली आमची ताई आली आमची ताई आली आता नवीन पोरा म्हणजे आवाज बुरशी येते गमंगारशी त्यां समज नाही सिस सिस बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी लागला येर कसलं येत हे र झाला लागलाय ये र झाला थेर मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला आता शेवटच्या दोन ओळी नवरा व्हॉट्सअप आणि बायको बी व पहिला या नव्हता आमच्या या आमच्या ये पिरीने बघला नाही सगळं आता ये पिरीने हाय व्हॉट्सअप आलाय ना सगळी जण सकाळपासून व्हॉट्सअप काश्मीर मध्ये फुला फुलत नसती नवरी सकाळची व्हॉट्सअपमध्ये मध्ये फुलता आपल्या आई वडिलांना कोण गुड मॉर्निंग करत नाही पण व्हॉट्सअपवर सगळं दुनियाला गुड मॉर्निंग जातंय बघा पटत असेल तर जोर जर टाळे वाजव जरा माहोल आपण मजा करूया कारण काय माहिती व्हॉट्सअप आमची आई म्हणा काय काम देवाची माहिती आहे कोंबडी ढाकाची आणि सांगायची तिने कवड घातला का तिला सोर या माझं काम लहानपणी तर आता तिने कवड घातल्याशिवाय माझी काय सुटका नाही म्हणून मी पंधरा वेळेला बघायचो घातलाय काय नाही घातलाय काय नाही घातलाय काय नाही ती कोंबडीवाशी बसून बघायची अरे घालू दे कसा <laughs> आपण व्हॉट्सअपवर जातो काही काम नाही आलाय का मेसेज नाही आलाय का मेसेज नाही कोणता मेसेज आलेला तरी बघता आपण काम धंदा काही नाही बरोबर आहे किती वेळ याच्यावर जातो माहिती जरा बघा पाच पाच तास याच्यावर जातो वेळ आपला व्हॉट्सअपवर किती वेळ जातो आपल्याला भान पण नाही राहायला व्हॉट्सअपवर जाऊन दे फेसबुकचा तर सगळं फेस करलाय बरं याच्यावर स्टेटस ठेवतात बघा स्टेटस बरोबर ते स्टेटस नवीन पद्धत आली आता स्टेटस म्हणजे काय तुमच्या आयुष्यात काय चांगलं घडलं तर स्टेटस टाका आमचे बकरी इली स्टेटस कोंबरीने कवटा घातली स्टेट ही स्टेटस आहे बरा काय गेली तर त्या स्टेटस टाकतात ऑन द वे टू लोणावळा बरोबर टाकताना ऑन द वे टू लोणावळा मग चोरांना आहे सगळी गेली लोणावळा मग घरी येईपर्यंत लोन सगळा आपणच सांगितलं ना चोरांना चोर काय इचरायला आलं व्हॉट्सअप स्टेटस बा आणि दुसऱ्यात जलवासाठी स्टेटस टाकता त्यात लय भारी टोम न मारला आम्ही फालतू लोकांकडे लक्ष देत नाही स्टेटस टाकायचं भांडण झालं आणि त्यानी बघीपर्यंत बघायचा बघलाय काय त्यांनी बघलाय काय त्यांनी बघलाय काय त्यानी का पटत असेल तर जोरदार या यो धंदा झालाय व्हॉट्सअपचा अजून <laughs> आपला कार्यक्रम संपत आलाय म्हणून एवढच <coughs> सांगतो आम्ही नेहमी सांगतो की हे वाईट नाही आहे कोरोनामध्ये शाळा बंद झाल्या होत्या ना तेव्हा शाळा या मोबाईलनेच आपल्या घरी आणल्या होत्या त्यामुळे मोबाईल वाईट नाही आहे मोबाईल वाईट नाही मोबाईलचा वापर वाईट हे समुद्रमंथनासारखा याच्यामधून आमृती काढता येतं आणि याच्यामधून विषही काढता येतं याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आहे याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे विचार आहेत त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आहेत याच्यामध्ये बिझनेस कसा करावा आहे याच्यामध्ये प्रत्येक करिअर कसं करावं आहे मोठं कसं व्हावं आहे सगळं आहे याच्यामध्ये ढिंचाग पूजा पण हाय काय बघायचं ते आपण ठरवायचं आणि म्हणून आज मी सांगतो आज एका शिक्षकांचा निरोप समारंभ आहे आणि म्हणून त्यांना आपण एक वचन देऊया की आम्ही या मोबाईल मधून अमृतच बाहेर काढू विशाला हात लावणार नाही तर त्यांचा खरा सेवानिवृत्ती साजरी होईल इथे थांबतो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही रागाने बिघाने बघितला सुरुवातीला की कोण आला हा आता बरोबर परंतु तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता मला माहिती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा उशिरा आल्याबद्दल क्षमा मागतो बाबांची क्षमा मागतो परंतु आपला हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम परमेश्वराला विनंती करतो की तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आरोग्य लाभो धनसंपत्ती कला तुमच्या घरातच आहे त्यामुळे परमेश्वराने तुम्हाला, परमेश्वरा तुम्हाला खूप दिले अजून देऊ दे अशी एक परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब